म्हणजे मी बारामतीमध्ये पहिल्या क्रमांकाने निवडून येईल, पण शेजारच्या मतदारसंघात उभं राहायचं धाडस आम्ही दाखवू शकत नाही. जे बाळासाहेबांना, जे अशोकराव चव्हाण साहेबांना, जे नितीन राऊत साहेबांना खाती मिळतात तशा पद्धतीनं कुठलं तरी खातं मिळेल, परंतु ते मिळालं नाही. त्यावेळेस माझी तुमची काय चर्चा झाली ते आपल्या दोघांना माहिती, मी बोलणार नाही. पण तिथं मात्र अशोकराव चव्हाण मुख्यमंत्रीपद भूषवून पण ते पद घेत नाही. विधिमंडळाचे प्रमुख काँग्रेसचे नेते म्हणून बाळासाहेब होतील असं आम्हाला वाटत होतं, पण त्यांनी पण ते पद घेतलं नाही. चंद्रपूर सारख्या ठिकाणी, चिमूर सारख्या ठिकाणी, ब्रह्मपुरी सारख्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवण्याचं काम हे विजयराव तुम्ही केलं. बाळासाहेबांनी आणि अशोकरावांनी पण ते सोडून द्यावं, मला माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही. जवळपास 200 पेक्षा जास्त आमदार आज सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी आहेत. तसं बघितलं तुम्ही संख्येने 50-60 आहेत. नेतेपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांची निवड झाल्याबद्दल आज जो अभिनंदनाचा प्रस्ताव या सभागृहामध्ये मांडण्यात आलेला आहे, मी व्यक्तिशः माझ्या वतीनं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्ताधारी महायुतीच्या वतीनं सन्माननीय वडेट्टीवार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या कारकिर्दीला मी मनापासून शुभेच्छा देखील देतो. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली, उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. तसं बघितलं तर अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद हे एक मानाचं पद, सन्मानाचं पद, गौरवाचं पद, अशा प्रकारची ह्या पदाची परंपरा आहे. तितकंच हे पद जबाबदारीचं देखील पद आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडनं जशा जनतेच्या मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतात, तितक्याच अपेक्षा ह्या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या विरोधी पक्ष नेत्याकडनं देखील असतात. कारण मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यावर असते. राज्यामध्ये आपल्या अनेक मोठ्या नेत्यांनी या पदावर काम केलेलं आहे. या राज्याची निर्मिती झाली, कदाचित नवीन माझ्या सहकाऱ्यांना माहिती नसेल, परंतु निर्मिती झाली त्यावेळेस पहिल्यांदा इथले विरोधी पक्ष नेते पद रामचंद्र भंडार यांनी भूषवलं. नंतर कृष्णराव धुळप झाले, त्याच्यानंतर दिवा पाटील झाले, गणपतराव देशमुख ज्यांना आपण आबासाहेब देशमुख राहायचं ते झाले, उत्तमराव पाटील ते झाले, प्रभा राव झाल्या, प्रतिभाताई पाटील झाल्या, आदरणीय पवारसाहेब झाले, बबनराव ढाकणे झाले, पुन्हा दिवा पाटील झाले, पुन्हा पवारसाहेब झाले, पुन्हा आदरणीय पवारसाहेब झाले, नियाल अहमद, पुन्हा दत्ता पाटील, मृणाल गोरे, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, मधुकरराव पिचड, नारायणराव राणे, पुन्हा नारायणराव राणे, रामदास कदम, एकनाथराव खडसे, एकनाथराव शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, मी आणि आता पुन्हा विजय वडेट्टीवार. एवढी वेगवेगळ्या व्यक्तींनी हे पद भूषवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि तुम्हाला पण मागचा काही महिन्याचा अनुभव आहे, मी देखील तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना तुमच्याबरोबर आम्ही जयंतरावांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे. तसं बघितलं तर इथं उदाहरणच द्यायची म्हटलं तर अनेक जण प्रतिभाताईंवर इथनं देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान राष्ट्रपती झालेल्या आपण पाहिल्या, आणि आदरणीय पवारसाहेब देखील इथून गेल्यानंतर केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेते झाले, संरक्षण मंत्री झाले, अनेक वर्ष 10 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे कृषी मंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. मनोहर जोशी साहेब देखील विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि केंद्रामध्ये लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील विरोधी पक्ष नेते आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. नारायणराव राणे आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत. अशा पद्धतीनं हा सगळा इतिहास आहे. एकनाथराव शिंदे आता मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आता उपमुख्यमंत्री आहेत. मी जर बघितलं आपण सगळ्यांनी, तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की विरोधी पक्ष नेतेपद मिळणं ही एक संधी असते, आणि मला विश्वास आहे की विजयराव तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून चांगलं काम कराल, त्यांच्या रूपाने एक चांगला विरोधी पक्ष नेता
ह्या महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि हा विश्वास ते जनतेचा निश्चितपणे सार्थ ठरवतील। वडेट्टीवार साहेब तसं बघितलं तर विदर्भातून आले, देवेंद्रजींनी त्याच्याबद्दलचा उल्लेख केला की कसं त्यांचा सुरुवातीला एनएसयूआयमधनं त्यांनी कामाला सुरुवात केली विद्यार्थी दशेमध्ये, परंतु सतत एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख। आज उपमुख्यमंत्री पदाच्या रूपाने देवेंद्रजी विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात, वनमंत्रीच्या रूपाने सुधीर मुनगंटीवार साहेब प्रतिनिधित्व करतात, तुम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात। तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये नंतर गेला तसं बघितलं तर विदर्भामध्ये शिवसेना नव्हती, परंतु तिथं चंद्रपूर सारख्या ठिकाणी, चिमूर सारख्या ठिकाणी, ब्रह्मपुर सारख्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवण्याचं काम हे विजयराव तुम्ही केलं, त्याच्यामध्ये तुमच्या वरिष्ठांनी पण तिथं मार्गदर्शन केलं। परंतु हे सगळं काम बघूनच माझ्या माहितीप्रमाणे 98 तुम्हाला विधान परिषदेचं सदस्यपद, वरच्या सभागृहाचं आमदार पद मिळालं आणि ती 98 सुरुवात आणि आज 2023 25 वर्षाची कारकीर्द तुमची आज विधिमंडळाची जवळपास झालेली आहे। पुढेही तुम्ही करत राहणार, कारण तुम्ही जी जी राजकीय भूमिका घेतली, शिवसेनेमध्ये असताना घेतली, काँग्रेसमध्ये असताना घेतली, आमच्या भागात तर मतदारसंघ बदलणं फार अवघड असतं। म्हणजे मी बारामतीमध्ये पहिल्या क्रमांकाने निवडून येईल पण शेजारच्या मतदारसंघात उभं राहायचं धाडस आम्ही दाखवू शकत नाही। संगमनेरमध्ये ते उभे राहतील, प्रचंड मताने निवडून येतील, पण दुसऱ्या मतदारसंघात जायचा आम्ही 10 विचार करतो। पण तुम्ही मात्र चिमूरला निवडून आला, ब्रह्मपुरीला 2 चांगल्या पद्धतीनं निवडून आला, अर्थात तुमचं काम आहे, तुमचा जनसंपर्क आहे, लोकसंपर्क आहे आणि म्हणून ते तुम्ही सगळं करू शकला। आणि आज एक गोष्ट खरी आहे, देवेंद्रजींनी जे सांगितलं ते मला स्पष्टपणे जाणवलं, तुम्ही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होता आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये सरकार महाविकास आघाडीचं आणलं गेलं, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की तुम्हाला खरं असं काही भेदभाव करता येत नाही, परंतु जे बाळासाहेबांना, जे अशोकराव चव्हाण साहेबांना, जे नितीन राऊत साहेबांना खाती मिळतात तशा पद्धतीनं कुठलं तरी खातं मिळेल, परंतु ते मिळालं नाही। त्यावेळेस माझी तुमची काय चर्चा झाली ते आपल्या दोघांना माहिती, मी बोलणार नाही ते मग माझ्या मनात ठेवून, मी शब्दाचा फार पक्का आहे तुम्हालाही माहिती आहे, पण कुठंतरी माणसाला दुःख वाटतं, कुठंतरी वेदना होतात। आणि बाबा आपण म्हणजे विरोधी पक्ष नेते पद द्यायचं म्हटलं तर विजय वडेट्टीवार साहेबांचं दुसऱ्यांदा नाव येतं, पण तिथं मात्र अशोकराव चव्हाण मुख्यमंत्रीपद भूषवून पण ते पद घेत नाही, विधिमंडळाचे प्रमुख काँग्रेसचे नेते म्हणून बाळासाहेब होतील असं आम्हाला वाटत होतं पण त्यांनी पण ते पद घेतलं नाही। जे लढायचं ते तुम्ही लढा, नंतर पुन्हा दिवस चांगले आल्यानंतर आम्ही आहेच, अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो। मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग विजयराव सोडून द्या, बाळासाहेबांनी आणि अशोकरावांनी पण ते सोडून द्यावं, मला माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करून आपल्याला सगळ्यांना सांगतो। आणि एकंदरीतच वडेट्टीवार साहेब, तुमचं सांगायचं झालं तर जनतेच्या प्रश्नाच्या सारखे अनेकदा रस्त्यावर उतरून लढणारे नेते, परंतु त्यांना आता रस्त्यावर उतरावं लागणार नाही, विधिमंडळातच तुम्हाला लढायचं, वेगवेगळ्या आयुधाचा वापर त्या ठिकाणी करायचा। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मागे बसेसमधनं दौरे केलेले देखील तुम्हाला आठवत असतील, त्याही वेळेस मी तुमचं काम अतिशय जवळनं बघितलेलं आहे। आणि विद्यार्थी चळवळीपासूनच पुढे आल्यानं तुमच्याकडं एक सामाजिक प्रश्नांची जाण आणि वैचारिक बैठक आहे, आणि शिवसेनेमध्ये असताना देखील आणि नंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर देखील तुम्ही तुमची वैचारिक बैठक कायम ठेवली, ह्याचंही मनापासून कौतुक मी या निमित्तानं करतो। आपण महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणामध्ये एक लढाऊ नेते अशी तुमची ओळख आहे, कधी काळी तुम्ही मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून देखील विजय वडेट्टीवार साहेबांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे। विधानसभेच्या आता विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी तुम्ही फार मोठ्या धाडसाने स्वीकारलेली आहे। काँग्रेस पक्षाने मागच्या वेळी विखे पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्याच्या करता तुम्हाला त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेतेपद मिळालं। यावेळी निवडणुका 1 वर्षानी 1.5 वर्षानी आहेत,
कमी काळामध्ये तुम्हाला ह्या पदावर काम करावं लागणार आहे. मी तर तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही ते काम चांगलं करालच कराल, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्या पदावर तुम्ही बसलेला आहात, पुढे वर्षानुवर्ष तुम्हाला त्या पदावर बसण्याची संधी हा निश्चितपणे मिळावी अशाही प्रकारच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. विरोधी पक्ष नेते म्हणून आपण आपल्या कर्तव्यामध्ये विजयराव कुठे कमी पडणार नाही. ते कर्तव्य बजावताना तुम्ही निश्चितपणे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तडफेने ते बजावाल. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील राज्य सरकारला विधायक सहकार्य देखील तुम्ही कराल असा विश्वास मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. जरूर आपण आपले मुद्दे सांगा. मी देखील देवेंद्रजींच्या बोलण्याला दुजोरा देतो. आम्ही लोक काम करत असताना आज एवढं मोठं पाठबळ, जवळपास 200 पेक्षा जास्त आमदार आज सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी आहेत. तसं बघितलं तुम्ही संख्येने 50-60 आहेत, परंतु शेवटी विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्ष हा देखील महत्वाचा घटक असतो आणि दोघांनी एकत्र मिळून राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता काम करायचं असतं. वर केंद्रामध्ये देशाचे लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी साहेब ते त्यांचं काम करतातच, परंतु त्यांचं जे व्हिजन आहे, त्यांचा जो करिश्मा आहे, तो करिश्मा तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या देखील सर्वांगीण विकासाच्या करता, केंद्रातले महत्वाचे प्रश्न आपले जे मार्गी लावण्याच्या करता आणि राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याच्या करता आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करत राहू. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता या नात्याने तुम्हालाही निश्चितपणे मान सन्मान देण्याचं काम आम्हा सत्ताधारी पक्षाच्याकडनं होईल. विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील तशाच पद्धतीची वागणूक देण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडनं होईल. हा देखील शब्द देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.